आजच्या दिवसामधला सगळ्यात मस्त असा किस्सा हा होता की जसं तुम्ही बघितलं की आम्ही नॅचरल्समध्ये गेले होतो कारण का मला मिल्कशेक प्यायचा होता, पण तो मिल्कशेक माझ्यापेक्षा परीनेच जास्त पिला, विच वॉज वाव अनएक्सपेक्टेड थिंग फॉर अस की तिने ते पिलं, तिला ते आवडलं आणि तिने ती खूप एन्जॉय केलं, त्यामुळे खरंच खूप मस्त वाटलं. आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये सेकंड saying hi to everyone. Say hi. So आज सुद्धा ब्लॉग मी अचानक बाहेरूनच चालू करते आहे. आता आम्ही चाललो आहोत समवेअर आउट फॉर स्पेशल ओकेजन ऑफ टुमारो. तर तुम्हाला दाखवतेच आम्ही कुठे चाललो आहोत आणि काय करतो. सो स्टे ट्यून. सो नाऊ वी आर लिव्हिंग फ्रॉम विवियाना. आता आम्ही चाललो आहोत काहीतरी खायला चुटुरपुटूर. तर मग आपण तिथे भेटूयात. So now we are going to Naturals for having milkshake.
परीला पण आवडलं. घेतो घेतो तर आता आम्ही आलो आहोत घरी. डे वेल स्पेंट विथ वैभव अँड परी. मस्त होता आजचा दिवस. आजचं प्लॅनिंग पण अचानक सडन होतं, कारण का वैभवचं कामावर सगळं डिपेंड होतं. जर त्याचं काम लवकर आटपलं तरच आम्ही बाहेर जाणार होतो, आणि फॉर्च्युनेटली आम्ही गेलो. आजच्या दिवसामधला सगळ्यात मस्त असा किस्सा हा होता की जसं तुम्ही बघितलं की आम्ही नॅचरल्समध्ये गेलो होतो, कारण का मला मिल्कशेक प्यायचा होता, पण तो मिल्कशेक माझ्यापेक्षा परीनेच जास्त पिला, विच वॉज वाव अनएक्सपेक्टेड थिंग फॉर अस. की तिने ते पिलं, तिला ते आवडलं, आणि तिने ती खूप एन्जॉय केलं, त्यामुळे खरंच खूप मस्त वाटलं. आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये सेकंड गोष्ट ही अशी घडली की आज तिला खूप जणांनी, आम्ही मॉलमध्ये गेलेलो, आज तिला खूप जणांनी, म्हणजे ते त्या व्यक्ती आमच्यासाठी खूप अनोळखी होत्या, पण आज तिला खूप जणांनी म्हणजे स्वतःहून येऊन तिला ते पॅम्पर्ड केलं, तिला ते कॉम्प्लिमेंट्स दिली की तू किती क्यूट आहेस, हाऊ क्यूट यू आर,
तर ते सगळं बघून ॲज अ पॅरेंट्स म्हणून आम्हाला खूप मस्त वाटलं. म्हणजे अदरवाईज तिला नेहमीच सगळे म्हणत असतात किंवा तिच्याकडे बघून तिला खूप जण ॲक्नॉलेज करत असतात, पण आज फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती. कारण का आज जसं तुम्ही बघितलं की मी तिला दोन पोनी टेल बांधल्या होत्या साईडला आणि ती आज भावली दिसत होती, मस्त क्यूटवाली, त्यामुळे मे बी ते असू शकतं. आणि शिवाय आता तिचं ते चालणं वगैरे सुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह झालेलं आहे, खूप मजा वाटते तिचं ते खाणं, तिचं ते बोबडे बोबडे बोल, त्यामुळे खूप मस्त वाटलं मला पॅरेंट्स म्हणून. आई म्हणून मी नेहमीच तिला तिची ही काळजी घेत असते की ती नेहमी क्यूट दिसावी, ती मस्त दिसावी, छान दिसावी, आणि त्याच्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. ती मी घेते आणि त्याला कधी कधी ती 100% देते, अदरवाईज ती सगळं काढून टाकते, पण आज तिने नाही काढलं टच फूड. आणि ते खूप मस्त वाटलं आम्हाला बघताना ॲज अ पॅरेंट्स म्हणून. होप सो ती ह्याच्या पुढे सुद्धा अशीच मस्त मस्त क्यूट दिसेल, राहील, आणि मी जसं तिला छान ठेवेल तशी ती ते ठेवून घेईल अशी अपेक्षा आहे तिच्याकडून. लेट्स सी. तर बाकी काही नाही, हाच होता आजचा दिवस आणि मग भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला परीची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. कारण का तुमचं एक सबस्क्रिप्शन माझं पॅशन पुढे नेऊ शकतं जे मला खूप आवडतं, ज्याच्यामुळे मी जास्त बोलायला लागते, जास्त बोलायला मला आवडेल ह्याच्यानंतरही, पण त्याच्यासाठी तुमचं एक सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे. सो पटापट सबस्क्रिप्शन सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, आणि भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय, लव्ह यू ऑल.